नमस्कार मित्रांनो, मी शुभम झाडे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा दाबा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे नवीन व्हिडिओज पोहोचू शकतील। मित्रांनो, आज आपण एक अशी लव्ह स्टोरी बघणार आहोत जी निस्वार्थी प्रेम म्हणजे काय जणू काय याची व्याख्या सांगून जाते। मला माहीत नाही आजच्या युगामध्ये किंवा आजच्या दुनियेमध्ये निस्वार्थी प्रेम किती जण करतात व कसं करतात। प्रत्येक प्रेमामध्ये काही ना काही तर स्वार्थ लपलेला असतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। माझं तर नाही आहे, पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आजकाल प्रेम होतं ते स्वार्थासाठी होतं। पण जी ही जर लव्ह स्टोरी तुम्ही शेवटपर्यंत ऐकली तर मग तुम्हाला नक्की कळेल की निस्वार्थ प्रेम म्हणजे काय। चला तर मित्रांनो सुरुवात करू। ही घटना आहे रत्नागिरी येथील। अजय आणि प्रीती दोघं एकमेकावर खूप प्रेम करायचे। त्यांची ओळख झाली कॉलेजमध्ये। कॉलेजमध्ये असताना अजय नेहमी प्रीतीकडे बघायचा व मंद स्मित हास्य करायचा, जेणेकरून तिला पण हे कळालं होतं की अजय तिला लाईक करतो। त्यानंतर थोड्या दिवसांनी अजयने तिला प्रपोज केलं व सांगितलं की असं माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुला नेहमी खुश ठेवेन, कितीही संकट आली तर मी तुझा हात कधी सोडणार नाही, कुठला प्रॉब्लेम यायचं असेल तर त्याला सगळ्यात आधी माझ्याजवळ यावं लागेल, मग तो तुझ्यापर्यंत पोचेल। माझ्यामुळे तुला तुझ्या आयुष्यात किंवा आपल्या आयुष्यात तुला कधीच कष्ट होणार नाहीत हे माझ्याकडून वचन आहे तुला। या सगळ्या गोष्टींमुळे प्रीती खूप खुश झाली। त्याला म्हणाली, आत्तापर्यंत मुलं प्रपोज करताना फक्त आय लव यू म्हणतात, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणतात आणि झालं संपतात, पण कोणीच सुरुवातीला असे वचन वगैरे कोणीही देत नाही। प्रीतीला त्याच्या बोलण्यावरती पूर्ण विश्वास होता, प्रीतीनेही त्याला होकार दिला। दोघांची लव्ह स्टोरी अशी चालत होती, व्यवस्थित चालत होती। त्यानंतर ठराविक काळानंतर दोघांच्या आरोग्यात लग्नाचा विचार आला। लग्नाचा विचार आला, अजयनं सुद्धा लग्नाला होकार दिला, प्रीती पण लग्नाला होकार दिली, पण त्यांच्या घरचे तयार होत नव्हते लग्नाला। अजयनं कसं त्यांच्या घरच्यांना तयार केलं, प्रीतीही त्याच्या घरच्यांना तयार करत होती। तेव्हा इकडे अजयचं दुसरं काहीतरी चाललं होतं, म्हणजे अजय जस्ट दवाखान्यात डॉक्टरकडे जाऊन आला होता। अजयचा मित्र होता श्रेयस, त्याला त्यांना सांगितलं की श्रेयस असं असं मला प्रॉब्लेम आहे, माझा ब्रेन ट्यूमर आहे, डॉक्टरने सांगितलं की तो आता मी जास्त वेळ काही जगू शकणार नाही, माझं आयुष्य पुढचं एक वर्षाचं असेल। हे ऐकल्यानंतर श्रेयसला पूर्णपणे धक्का बसला। श्रेयस त्याला म्हणाला, हे काय सांगतोयस तू, आणि हे प्रीतीला सांगितलंस का तू? तो म्हणाला, नाही रे, जर प्रीतीला मी सांगितलं तर ती पूर्णपणे तुटून जाईल, मला तिचं आयुष्य नाही खराब करायचं। यावेळी श्रेयस म्हणाला, असं नकोच करू, प्रीतीला सांगणं गरजेचं आहे। तो म्हणाला, नाही, तुला माझी शपथ आहे, जर तू प्रीतीला याबद्दल एकही शब्द सांगितलंस तर। त्यासरशी श्रेयस म्हणाला, ठीक आहे, मी काही नाही बोलणार। प्रीतीने तिच्या घरच्यांना तयार केली होती हसत हसत आणि पळत पळत याच्याकडे आली अजयकडे, आणि अजयला म्हणाले, अरे अजय माझ्या घरचे लग्नासाठी तयार झाले, मी त्यांना म्हणवलं आहे। त्याचवेळी अजय तिला म्हणाला, नाही, मला तू काय आवडत नाही आहेस, मी माझा विचार बदलला आहे तुझ्या बाबतीत, आणि माझ्या घरच्यांना पण काय तू पसंत नाही आहेस, सो माझा विचार तू डोक्यातून काढून टाक। तिला कळायचं बंद झालं। ती 2 मिनटं शांत स्तब्ध उभा राहिली आणि त्याला म्हणाली, हे काय बोलतोयस तू, इतकी वर्ष आपण जे काय प्रॉमिसेस केले ते सगळे खोटे होते, इतके वर्ष जे काय तुम्हाला वचन दिलंस, इतके वर्ष जे काय तुम्हाला प्रेमाची गप्पा मारलं ते सगळं खोटं होतं। त्यावेळी अजयच्या तर डोळ्यात पाणी येत होतं, पण तो त्यांना पाणी थांबवत सांगितलं, मला नाही प्रेम करायचं तुझ्यासोबत, तू कोण आहेस तू, मला नाहीच आवडत, तू निघून जा माझ्या आयुष्यातनं, कळत नाही का तुला माझा टाईमपास होता, मला माहीत नव्हतं तू एवढं सिरियस होशील, मला असं वाटलं की तुझ्या घरचे ऐकणार नाहीत, कारण तुझ्या घरचे आधीच किती स्ट्रिक्ट आहे ते मला चांगलं माहीत होतं, म्हणून मी तुला प्रपोज केला होता, हे एकमेकांपर्यंत मला तुझ्यासोबत टाईमपास करायचा होता। तेव्हा प्रीती जाम भडकली, अजयच्या थोवाडीत मारून तिथून निघून गेली। अजय रडत बसला। त्यानंतर 2-3 महिन्यांनी प्रीतीच्या घरच्यांनी प्रीतीला स्थळ बघितलं, प्रीतीचं लग्न झालं। लग्नानंतर प्रीती 8 महिन्यानंतर पुन्हा माहेरी आली। त्याचवेळी ती श्रेयसला भेटली, म्हणली, माझा नवरा पाहिलास का, खूप काळजी घेतो माझी, खूप काही सेटल आहे, बरं झालं मी ते अजयसोबत लग्न नाही केलं, नाही तर आज मी कुठल्या तर भाड्याच्या खोली नव्हते, त्यांच्या त्या पडक्या घरात राहत असते। आज माझ्या नवऱ्याकडे खूप चांगला मोठा बंगला आहे, खूप चांगली गाडी आहे, खूप काही आहे त्याच्याकडे, अशी कोणतीच गोष्टीची कमी नाही घरात, जे आम्ही घेऊ शकत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही आहे। ती खूप खुश होती आणि म्हणाली, हे सगळं प्रेम वगैरे सगळं खोटं असतं, अजयनं मला प्रॉमिस केला होता की तो मला कुठल्याही संकटात नाही सोडवणे, आज सोडून गेला, कुठं आहे तो, मला बघायचं आहे त्याची बायको आणि तो कसा आहे। श्रेयस हसला आणि मला, अजयला बघणार असशील तर तुला देवाकडे जावं लागेल। प्रीती स्तब्ध झाली, म्हणाली, काय, हे काय सांगतोयस तू? होय प्रीती, अजय ह्या जगात नाही आहे। त्यासाठी प्रीतीला कळायचं बंद झालं, प्रीती खाली कोसळली, म्हणाली, काय झालं अचानक? त्यावेळी अजयची गोष्ट सांगितली श्रेयसनं त्याला, तिला, म्हणजे अजयला ब्रेन ट्यूमर होता आणि तो 1 वर्षात त्याचं जगणं शक्य नव्हतं, तो 1 वर्षापेक्षा जास्त जगू शकत नव्हता,
म्हणून त्यानं तुझ्यासोबत ब्रेकअप केला, म्हणून त्यानं तुला एवढा हर्ट होईल अशा गोष्टी बोलला, म्हणून त्यानं तुला म्हटलं की मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आहे. पण अजयनं त्याचं प्रॉमिस पाळलं प्रीती. अजयनं तुला प्रॉमिस केलं होतं की कुठलंही संकट यायच्या आधी त्याला माझ्याजवळ यावं लागेल आणि तो तुला कधीच आयुष्यात दुःखी करणार नव्हता. त्याची जर इच्छा असती तर तुझ्यासोबत तो शारीरिक संबंध बनून एक वर्षानंतर सुद्धा निघून जाऊ शकला असता. पण त्याला तू इम्पॉर्टंट होतीस, त्याला तुझं आयुष्य इम्पॉर्टंट होतं, त्यामुळे त्याने या गोष्टीकडे अजिबात पाहिलं नाही आणि तो या जगातून निघून गेला. मित्रांनो, गोष्ट खूप काही शिकून जाते आपल्याला, निस्वार्थी प्रेम कसं करावं आणि कसं असायला हवं. होप सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला देखील दाखवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आजच्या पिढीला कळेल की खरं प्रेम काय असतं. धन्यवाद मित्रांनो, उद्या पुन्हा भेटू. धन्यवाद.